आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. समाज प्रबोधनातून भक्ती मार्ग व अध्यात्माची गोडी, श्री भैरवनाथ संगीत सोंगी भजनी मंडळाची किमया. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथील श्री भैरवनाथ संगीत सोंगी भजनी मंडळ गेल्या 7 शतकाहून अधिक काळ समाज प्रबोधनातून भक्ती मार्ग आणि अध्यात्माची गोडी लावण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला तनामनाची विश्रांती मिळण्याशी झाली आहे, त्यामुळे माणूस व्यसनाच्या आहारी जात आहे. व्यसनामुळे जीवनात अंधकारच नशीब येतो, त्यासाठी माणसाला प्रबोधनातून भक्ती मार्ग आणि अध्यात्माची गोडी लावण्याचं अमूल्य कार्य हे भजनी मंडळ करते. केवळ एवढंच नव्हे तर प्रसंगानुरूप उद्भवणारे प्रसंग आणि घटना तसेच जुन्या रीतिरिवाज यांच्याबाबतही समाज प्रबोधन करत स्वच्छता, मानवता, गरिबी आदी समस्यांवर प्रकाश झोत टाकत प्रबोधन केलं जाते. आपला व्यवसाय, नोकरी, शेती हे सर्व थोडं बाजूला ठेवून भजनी मंडळातील कलाकार सदैव या आपल्या चांगल्या कार्यासाठी तत्पर असतात. समाज प्रबोधनासाठी 70 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या श्री भैरवनाथ भजनी मंडळाने महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा आदी राज्यात आतापर्यंत 700 हून अधिक भजनांचे कार्यक्रम करत समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले आहे. आज तिसरी पिढी सक्षमपणे या भजनी मंडळाच्या माध्यमातून कार्यरत आहे. श्री भैरवनाथ भजनी मंडळ गेल्या 70 वर्षापासून करत असलेले हे समाज प्रबोधनाचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. आपला व्यवसाय, नोकरी, शेती हे सर्व थोडं बाजूला ठेवून भजनी मंडळातील कलाकार सदैव या आपल्या चांगल्या कार्यासाठी तत्पर असतात. चॅनेलमध्ये आज तुमचं आम्ही स्वागत करतो. आज कारागृह येथे मठामध्ये जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, त्या सप्ताह सोहळ्यामध्ये तुमचा भैरवनाथ संगीत सोंगी भजनी मंडळ सोन्याची शिरोली तालुका राधानगरी तुमचं भजन आज इथं घेऊन आज आपल्या ह्या कार्यक्रमवाशींची सेवा करत आहात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पावनपुण्यभूमी ही कारण का गावची तुझी बाबांचे पदप्रशन पावन झालेल्या पावनपुण्यभूमी आणि खरोखर मनापासून मी आभार मानतो की हे कार्यक्रमाचा सेवा या कार्यक्रमात सेवा करण्यासाठी आम्हाला इथं आमंत्रण केलं. मी खरोखर त्या सेवकरी मंडळाचे प्रथमतः आभार मानतो. खऱ्या अर्थाने सांगायला झालं तर या कार्यक्रमाची सुरुवाती 70 वर्षापूर्वी सोन्याची शिरोली छोटस गाव घाट माथ्यावरचं ही आज आम्ही तिसऱ्या पिढीचे कलाकार ते संपूर्ण महाराष्ट्र किंवा कर्नाटक राज्यामध्ये सर्वत्र या महिन्याची आम्ही सेवा देतो. या खऱ्या अर्थाने या महिन्याच्या आम्ही रसिक नाही बाबांना लेख अभियान निर्माण त्यानंतर लेखवाद सांगतो, त्यानंतर वारकरी संप्रदाय, त्यानंतर आठवड्याची लोककला आणि मिश्र झालेल्या तरुणांना रोडीपर्यंतची आमंत्रण देण्याचे कार्य आम्ही या माध्यमातून करतो. आज किती असं कार्यक्रम केला आम्ही सातारा महाबळेश्वर, त्यानंतर गोवा राज्य, त्यानंतर सिंधुदुर्ग नगरी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्यानंतर निपाणी परिसरामध्ये एकाच वर्षी 24 कार्यक्रम निपाणी शहरामध्ये आम्ही केले. त्यानंतर कोल्हापूर, कारवार हे कार्यक्रम 700 कार्यक्रम या मंडळाने पूर्ण केले. तर तुमच्या या मंडळामध्ये एकूण कलाकार किती आणि कलाकार दिवसभर काम आणि रात्री भजन असा कार्यक्रम करतात, हे करत असताना आपल्याला घर बी सांभाळायला पाहिजे, इथे जनतेची ह्या भाविकांची सेवा व्हायला पाहिजे, ते बरोबर आहे. अशा कलाकारांना महाराष्ट्र असू दे किंवा कर्नाटक असू दे किंवा राज्य सरकार काही अनुदान द्यावं असं तुमची काही इच्छा आहे? मनापासून इच्छा आहे. सकाळी सहा वाजता गावात कॅम्पवर उड्या मारायच्या, कोण कलाकार जाते, कोण वैद्यला जाते, कोण करते,
काही कॉलेजचे विद्यार्थी ते कॉलेजला पहिली गाडी पकडतात, काही आमच्यासाठी कर्मचारी त्यांना ऑफिस काम वाटते, देवळघर सरकारी आणि धारवाड वारकरी असा या कलाकारांचा संच आहे. या कार्यक्रमाची रजिस्टर ऑफिसर त्यानंतर दिग्दर्शक आहेत ते कार्य संस्थेचे चेअरमन आहेत, त्यानंतर स्त्री पात्र जे कलाकार करतात ते अनंत कुमार टेकडे ते राधाराव महाविद्यालय ते वायरवर काम करतात, दुसरे दिग्दर्शक प्रकाश कुमार राऊत ते राऊत तहसीलदार कचेरीमध्ये स्टॅम्प रायटर आणि मुद्रा विक्रेते, त्यानंतर समीर कुमार कांबळे म्हणून स्त्री लेडीज पात्र करतात ते भुदरगड तहसीलदार कचेरीमध्ये, निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मतदार याद्यांचे काम करतात, तेही लॅब ते लॅब ऑपरेटर आहेत, कम्प्युटर ऑपरेटर काम करतात. असं मी निवेदन या कार्यक्रमाचं लेखक या कार्यक्रमाचा माधव कुमार सदाशिवराजी मंडळ सहकारी साखर कारखान्यामध्ये कर्मचारी करतो, दिवसभर हे कामं करायची, रात्रभर प्रत्येक गावामध्ये जाऊन करायचा, गावामध्ये जाऊन जागृती करायची, लोकांची जागृती झाली पाहिजे, स्त्री पण हत्येवर जिवंतचं भाष्य सांगायचं, त्यानंतर नंदीबालेच्या माध्यमातून 18 लोककला आणि विसरत चाललेल्या माझ्या तरुणांना रोडी परंपरेची अर्पण करून देण्याचं हे कार्य करतो. त्याचबरोबर वारकरी संप्रदाय आज समाजामध्ये मानवर जो मानव आहे तो मानव खरोखरचा आपली परंपरा विसरत चाललेला, त्या मानवाला आपला आपण एक मानव एक असा आहे की मानव एक जीव असा आहे की एका पिढीन दुसऱ्या पिढीपर्यंत संस्कृती प्रदान करण्याचं काम करतो, तोच आम्ही काम करतो की एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ही संस्कृती पोहोचवण्याचं काम ही वैद्य मंडळ करते. तुम्ही आज जी माहिती तुमच्या वाद्यमंडळामध्ये दिला, खरोखर तुमच्या सर्व या भैरवनाथ संगीत संगीत वाद्यमंडळाचं आजच्या धकाधकीच्या धावत्या युगात सुख समाधान आणि शांती मिळवायची असेल तर भजन कला जोपासण्याची अतिशय गरज आहे. त्यासाठी शासनानं या कलेकडे उदार मनानं पाहावं, भजन कला जोपासणाऱ्या कलाकारांना मानधन मिळावं, या कलेच्या सक्षमपणासाठी अनुदान मिळावं आदी मागण्या भजनी मंडळाच्या कलाकारांच्या आहेत आणि त्या रास्तच आहेत. श्री भैरवनाथ संगीत सोंगी भजनी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष राम मोहिते, उपाध्यक्ष संजय पाटील, निर्माता विलास चौगले, दिग्दर्शक प्रकाश राऊत, तुकाराम पाटील, लेखक व निवेदक माधव पवार आणि व्यवस्थापक रवी राऊत हे आपल्या बळवंत चौगले, धनाजी पाटील, विक्रम कांबळे, समीर कांबळे, आनंदा टिपुगडे, राजू चौगले, श्रीकांत सुतार, दिग्विजय चौगले, शंकर दांडेकर, नंदू ढेरे, संजू मोहिते, बंडा चौगले, शिवाजी पाटील, सातप्पा मोहिते, महेश गुरव, राजवर्धन चौगले, आदिनाथ टिपुगडे आदी कलाकारांसह समाज प्रबोधनाचं महान कार्य अखंडपणे करत आहेत. महानकर न्यूजसाठी सोन्याची शिरोलीहून राजू बन्ने.